आणि वंचित बहुजन आघाडी, मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाही जागा वाटपासंदर्भात. काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत या क्षणी. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झालेली आहे आणि ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नसल्यामुळे आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि त्याच्यामुळे वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्याबरोबर त्याच सन्मानानं आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करत आहोत. आणि आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये मोदींचं राज्य असू नये, हुकुमशाहीचं राज्य असू नये, या देशामध्ये लोकशाही टिकावी यासाठी आमच्या बरोबरीनं प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्राण उठवत आहेत. प्रकाश आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाही आहेत तर या देशातल्या समस्त वंचित आणि बहुजन समाजाचे ते नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानानं चर्चा होते आणि त्यांचा पक्ष तर त्यांची आघाडी वंचित बहुजन आघाडी ही आमच्या महाविकास आघाडीची एक महत्त्वाचा घटक असं आम्ही मानतो. सर हिंदी में जाना चाहेंगे, विजय वडेट्टीवार का कहना है कि कोई भी सीट शेयरिंग का फॉर्मूला अगर 23 मुझे मालूम है तो इसके बारे में हमें जानकारी नहीं है. दिल्ली में बात होगी, क्रेडिट के जो है बेसिस पर ही सीट शेयर किया जाएगा मेरिट के बेसिस पर. मुझे मालूम नहीं कांग्रेस में किसको अधिकार है इस बारे में. आज ही मैं सुबह जो हाई लेवल कमेटी है कांग्रेस की जिसके अपॉइंटमेंट जिस कमेटी का गठन किया है और जिसमें सीनियर लीडर्स हैं दिल्ली के, उनसे मेरे अभी अभी बातचीत हो रही है, हो गई है. और एक दो दिन में खड़गे साहब ने जो कमेटी का गठन किया है या राहुल गांधी जी ने जिस कमेटी का गठन किया है उस कमेटी के साथ हम लोग बैठेंगे और प्राइमरी डिस्कशन उस कमेटी के साथ हमारा लगभग हो रहा है या खत्म हो रहा है.